बेल्ले जेजुरी रस्त्यावर असणाऱ्या अशोक घोडके यांच्या ऊसात एबी स्विचमध्ये बिघाड होऊन शॉर्ट सर्किट झाले व त्यामुळे 2 एकर ऊसापैकी 1.5 एकर ऊस जळून गेला. गेल्या 3 वर्षांपासून डीपी व एबी स्विच हलवण्यासाठी अर्ज दिला होता, त्यावर आस्थागायत कार्यवाही झाली नाही, त्यामुळे माझे नुकसान झाले असल्याची महावितरणाविरुद्ध तक्रार आहे. एका पुढाऱ्याच्या तक्रार अर्जावरही महावितरणाचे अधिकारी 3-3 वर्ष दखल घेत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांना महावितरणाचे कर्मचारी कशी वागणूक देत असतील हा एक मोठा अनुत्तरित प्रश्न आहे. यावेळी आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांनी ऐनवेळी मदत करून मोठे नुकसान वाचवले. आज अशोक घोडके यांच्या मळ्यामध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली. जवळजवळ त्यांच्या 2.5 एकरापैकी 1 ते 1.5 एकर ऊस जळून खाक झाला आणि प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. त्यावेळेस त्यांचा कामगार इथं होता. कशामुळे आग लागली हे आपण त्यांच्याकडून ऐकून घ्या. नक्की शॉर्ट सर्किटने लागली का कोणी लावली? शॉर्ट सर्किटने नक्की ना. नक्की काय कारखाना ऊस तोडत नाही लवकर बा, आग लावून दिली कारखाना लवकर ऊस तोडील असा काही प्रकार नाही ना? नक्की ना. नक्की हा काही दुसरं काही नाही. लाईट गेली तेव्हा आम्ही तळ्यावर आलो, त्याच्यानंतर परत लाईट आली ते इथं पार्किंग झाली खांबावर. पार्किंग झालं आणि त्याच्यामुळे आग लागली. समजलं आम्हाला. समजल्यानंतर आम्ही धावत इथं आलो, बघितलं तर आग मोठ्या प्रमाणात होती. तर मग पाणी चालू करून आणलं, पाणी मारीत मारीत आल्यानंतर आग विझवण्याचा आम्ही प्रयत्न केला. तुम्हाला असं धोका वाटला नाही? नाही धोका म्हणजे कडेकडे आम्ही आगमध्ये जाऊन तर काही जाऊ शकत नाही. मध्यभागापर्यंत आम्ही जाऊ शकत नव्हतो, मोठ्या प्रमाणात आग होती. कडेने विझवल्यानंतर आग आटोक्यात आली. साधारणपणे किती वाजता आग लागली? 4-4.5 वाजता आग लागला. ते नाही सांगू शकत. किती एकरचा प्लॉट? 1-1.5 एकरचा प्लॉट. टोटल 3 एकरचा प्लॉट असला. 1-1.5 एकरची नुकसान झालेली. असे प्रकार वारंवार होतात याच्यामुळे काय कारण? सकाळी 9:30 वाजता तर मी इथून शेतातून निघून गेलो आणि आता जेव्हा लग्न लागत होतं ओझरला, ओझरच्या सांस्कृतिक भवनमध्ये चव्हाण कुटुंबियांचं, तेव्हा मला तिथं फोन आला की तुमचा ऊस जळाला आहे. माझ्या लगेच लक्षात आलं की शॉर्ट सर्किट झालेलं असणार तिथं, कारण 11 KV लाईन माझ्या ऊसातूनच गेली आणि तिथं AB स्विच आहे, तिथं कट पॉईंट आहे. त्यामुळं ती शक्यता मला वारंवार वाटतच होती की इथं काहीतरी एक दिवस आपला नुकसान उजळून होणारच आहे. आपण जे उपाययोजना आपण आपण जे म्हटला 1.25 एकर तर मुंबईच नाही, तो 2 एकर ऊस आहे, त्याची कारखान्याकडे रजिस्टर नोंद आहे आणि त्यामुळं तो आता ऊस तुटायला होता पुढच्या महिन्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 48 दिवस आहे हा. याच्यासाठी मी या पूर्व काळात या साधारणतः 4 ते 5 वर्षापूर्वी इथं केळी होत्या 5,000 माझ्या त्याच प्लॉटमध्ये, तेव्हा त्याच पोलवरून शॉर्ट सर्किट झालं होतं आणि माझ्या ऊसाचं म्हणजे केळी जळाल्या होत्या आणि संपूर्ण ड्रीप जळालं होतं. त्यानंतर मी विचार असा केला की ही 11 KV लाईन आपल्या इथून जाणं हे धोक्याचं आहे, म्हणून मी त्या बोर्डाकडं शिफ्टिंगसाठी अर्ज केला. 3 वर्ष झाले या गोष्टीला. त्याचे जे 1.3 मध्ये जे मी पैसे भरले त्याचं रिजिस्टर सँक्शन घेतलं, त्याचा नकाशा सँक्शन करून घेतला ती लाईन शिफ्ट करण्याचा, त्याचा संपूर्ण खर्च पण मला करायचा होता. मी त्यासाठी खर्च करण्यासुद्धा तयार होतो. त्यासाठी मी 9 मीटरचे 9 पोलसुद्धा आणून ठेवलेले होते सिमेंटचे. वारंवार मी बोर्डाला विनंती केली, बोर्डाचे अधिकारी आले पण ते काही मटेरियलाइज झालं नाही आणि त्यामुळं आज शेवटी मला त्या दुर्घटनेला बळी पडावं लागलं आणि त्याला सामोरं जावं लागते. हा ऊस जळाला याचं मला दुःख आहेच आहे. इतक्या कष्ट करून ऊस पिकवल्यानंतर आता जो ऊस तुटून मला त्याचे पैसे मिळणार होते, परंतु दुःख या बाबतीत जास्त आहे की मी स्वतः शिफ्टिंगसाठी त्याला अर्ज दिला होता, त्याचे सँक्शन घेतलं रिसर, त्याचे पैसे भरले, परंतु बोर्डाने ते केलं नाही, त्याबद्दल मला निश्चित खंत आहे. नाना सर्वसामान्यांची कामं अशोक नाना घोडके MSME एका फोनवरती होतात, परंतु हे MSME बोर्ड खुद्द अशोक नाना घोडकेनाच असहकार्य करते, याचं कारण काय? त्या बोर्डाचं असहकार्य नाही आहे माझ्या मते, कारण त्यांनी वारंवार येऊन ते त्यांनी त्या जो माझ्या शेताच्या पूर्वेच्या बाजूनी जो जुना रस्ता आहे आपला बेला झाप मार्गे मंगरूळ, त्या रस्त्याच्या कडेनी त्यांनी लाईन आऊट दिलेली होती आणि त्याप्रमाणे नकाशा काढून ती जो ट्रान्सफॉर्मर माझ्या आता जमिनीच्या पश्चिमेच्या कोपऱ्यात आहे तो पूर्वेच्या कोपऱ्यात घेण्यासाठी त्यांनी
खड्डे वगैरे सुद्धा ते घेतले होते सहा. नंतर रस्त्याने सुद्धा ते यमाईच्या गाठ्याकडे नाही बांगरांच्या तिथे एक डीपी आहे तिथून ते खड्डे घ्यायला सुरुवात केली. परंतु काही लोकांनी त्याला पुढे आल्यानंतर आक्षेप घेतला आणि त्यांना खड्डे घेऊ दिले नाही. ते म्हणजे इथून लाईन न्यायची नाही. वस्तुतः तो सरकारी रस्ता आहे. मी त्यांना वारंवार म्हणत होतो की तुम्ही याच्यावर सरकार कंप्लेंट करू शकता सरकारी अडथळांना म्हणून, कारण याच्यात कोणाचंच काही जात नाही ना. अडवण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. कोणाच्या जमिनीतून मी तर कधीच म्हणणार नाही कोणाच्या जमिनीतून लाईन द्या. कारण मी बऱ्याच वेळा आम्ही जातो लोक अडवतात तेव्हा आम्ही 150 फूट इकडं तिकडं करून बांधावर पोल घ्यायला लावतो. अनेक ठिकाणी इरेक्शनच्या कामामध्ये मी स्वतः हजर असतो. ट्रान्सफॉर्मरचे इरेक्शन असो लाईनचं इरेक्शन असो. परंतु इथं तर ते रस्त्यावरूनच जाऊ देत नव्हते. पार मंत्रालयातून फोन त्यांना म्हणे आम्हाला मंत्रालयातून फोन आहे. दमदाटी चालू होती बोटाच्या लोकांना. आता मंत्रालयात कोण मंत्री आहे का कोण कोणाला संत्री आहे मला माहीत नाही. आता याच्यावरती उपाययोजना काय केली पाहिजे, एमएसएमईने काय केलं पाहिजे याच्यामध्ये उपाययोजना. आता हा ऊस जळाला याच्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्यावर मी आता कोर्टात दावा ठोकणार. पहिली गोष्ट म्हणजे पंचनामा करून घेऊन. दुसरी गोष्ट आता माझ्या इथून जाणारी लाईन आहे जोपर्यंत ही लाईन शिफ्ट होत नाही आता तोपर्यंत ती लाईन मी आता चालू करू देणार नाही. काही झालं तरी चालेल. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये समाज कार्य करत असताना रक्ताचं पाणी करून कुठल्याही कोणाच्या याला हे नाही लाचार नाही आणि संपूर्ण कामं केली नाही. एमएससीबीच्या बाबतीत तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये माझं नाव घेतलं जातं हे सगळ्यांना परिचित आहे. 102 ट्रान्सफॉर्मर माझ्या काळात आता वळसे पाटील मंत्री झाल्यानंतर आपल्या भागात झाले. कुठेही ओव्हरलोड ट्रान्सफॉर्मर नाही. गावठ्यांची जेवढी मोठी स्कीम जी कुठेही नाही आज महाराष्ट्रामध्ये ती बेल्यामध्ये लागू आहे. जिथे 24 तास 3 फेज लाईट असते. परंतु मला की खंत एकच आहे की माझं स्वतःचं काम या लोकांनी अडवलं. मी ज्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांची सेवा केली ज्यांना वीज देण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनी मला अडवलं आणि हे माझं दुःख आहे. हे माझ्या ऊस जळाल्यापेक्षा ते दुःख मला जास्त आहे आणि ते आज मला जास्त जाणवते. त्यामुळे आज मात्र मी सामाजिक जाणीतून इतके दिवस गप्प बसलो पण आज मात्र मी गप्प बसणार नाही. कोणत्याही परिस्थिती लाईन शिफ्ट झाल्याशिवाय आता मी ती चालूच करू देणार नाही. न्यूज रिपोर्टर सुधाकर सहित शिवनेर प्राईम बेल्हे. शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटणावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.